बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना सुरू केली आहे। मात्र शहरातील खांदे शिक्षण मंडळ संचालित डीआर कन्या शाळेतील विद्यार्थिनींकडून मोफत पास देण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे 1000 रुपयांची आर्थिक लूट करण्यात आली। तर मुख्याध्यापिका आणि लिपिकांच्या संगनमताने सदर प्रकार गेल्या 3 वर्षापासून सुरू असल्याची तक्रार राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षा ज्योती भोई यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका जे.के. सोनवणे यांना याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरलेत। तसेच दोषी लिपिकावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिलाय। यावेळी मुख्याध्यापिका सोनवणे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचीच मौखिक सूचना दिल्याने शाळेने 20 रुपये प्रत्येक मुलीकडून जमा केल्याचे कबूल केलंय। मात्र वृत्तपत्रात बातमी आल्यानंतर शाळेने पैसे परत केल्याचे देखील सांगायला त्या विसरल्या नाहीत। अशा पद्धतीने गरीब विद्यार्थिनींकडून पैसे लाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना खांदे शिक्षण मंडळ पाठीशी का घालत आहे हा सवाल उपस्थित होत आहे। तर याबाबत एसटी आगार प्रमुख रुपाली भदाने यांनी आम्ही पास देण्यासाठी कोणताही मौखिक आदेश दिला नसल्याचे सांगितले। त्यामुळे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका व लिपिक यांनीच स्वतःच्या फायद्यासाठीच हा पैसा लाटल्याचे दिसून येत आहे। पाहूया या बाबतीत अमळनेर 7 न्यूजच्या हाती लागलेले महत्त्वाचे व्हिडिओ। आमची राष्ट्रीय समाज पक्षाकडनं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाची एवढीच मागणी मॅडमांकडनं आणि दौराकडनं शाळेकडनं की महाराष्ट्र शासन मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून देते आणि महाराष्ट्र शासनाने अहिल्याबाई होळकर या नावाने पास उपलब्ध करून दिले मोफतही हा तरी देखील मॅडमांनी 20 रुपये प्रति विद्यार्थीने फीस घेतलेली आहे आणि ती फीस घेतलेली त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की त्यांनी पैसे घेतले असं पण ती फीस का घेतली आणि घेतली ती परत केली तर ती फी कशासाठी घेतली आणि मॅडमांनी काय परत केली मला फक्त तेवढं त्यांच्याकडनं लेखी आमच्या तक्रारी दिलेली आहेत त्यांनी आम्हाला लेखी द्यावं की त्यांनी पैसे कशासाठी घेतलेले होते आणि का परत करण्यात आले आणि केव्हा परत केले जेव्हा मीडियाने प्रकरण उचललं तेव्हाच मॅडमांनी पैसे परत केलेली अशी मला पूर्वकल्पना आहे तरी देखील मॅडमांनी मला लेखी स्वरूपात द्यावं नाही तर आम्ही आमच्या नेत्यांच्या आदेशाने आम्ही ठिय्या आंदोलन तर करणारच आहे। एसटी पासची फी ही त्या ठिकाणी मानधन तत्वावर जे लोक लागलेले असतात कुठे कुठे डेपो मध्ये एसटी डेपोला त्यासाठी तिकडनेच आम्हाला मौखिक आदेश होता आणि त्यानुसार आम्ही ते घेतले पण आम्ही तात्काळ ते पैसे परत केले। मॅडम जे सांगताय त्यावर माझा म्हणजे बुवा कोणी आम्हाला सूचित केलं टार्गेट केलं आणि नंतर आम्ही ते परत केले असं नाही। दरवर्षी सुद्धा शाळा ही विद्यार्थिनींना एसटी पास मोफतच देत असते। तर वळूया दुसऱ्या बातमीकडे। अमळनेर येथील कृषी सहाय्यक सचिन लांडगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयीन कर्मचारी संघटना व कृषी सहाय्यक संघटनेने प्रांत व तहसीलदार यांना निवेदन दिले। तापी नदीला पूर आल्याने तालुक्यातील बोहरे गावाला पुराचा वेढा पडलाय। हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आल्याने नदी दुथडीवरून वाहत आहे। कोणत्याही क्षणी पुराचे पाणी गावात येऊ शकते यामुळे गावाचा संपर्क देखील तुटू शकतो। तर पुराच्या पाण्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले। बोहरा गावाचे पुनर्वसन व्हावे यासाठी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। शहरातील जीर्ण इमारतीत सुरू असलेली नगरपरिषदेची शाळा क्रमांक 11 ही साईट क्रमांक 71 मध्ये हलवण्याची मागणी अल्पसंख्याक विकास व हक्क फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष इम्रान खाटीक शहर अध्यक्ष अजहर अली जुबेर पठाण मुन्नाभाई फिरोज खान सलमान शेख आसिफ अली नवीद शेख आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते।
तर तापी नदीच्या उगम क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले गेल्याने सध्या तापी दुथडी भरून वाहत आहे. मात्र नदी पात्रातून वाहून जाणाऱ्या पाण्याकडे अमळनेरकर जनता हतबल होऊन पाहत आहे. तर लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आपल्या हक्काचे शेकडो टीएमसी पाणी डोळ्यादेखत वाहून जात आहे. तर सध्या 139 मीटर बांधकाम झालेल्या पाडळसरे धरणाचे आणखी 3 मीटर बांधकाम झाले असते तर 2 टीएमसी पाणी धरणात साठवता आले असते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही उत्साही तरुण कार्यकर्त्यांनी पाडळसरे धरणाला भेट देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या निषेध. पुण्याचे पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांचा मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उद्या उपस्थितीत बुधवारी भाजपात प्रवेश. मुंबई येथील गरवारे हॉलमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. तर अमळनेर विधानसभा क्षेत्रात भाजपाकडून पाटील इच्छुक आहेत.